सोलापुरातून बातमी आहे अग्नितांडवाची. सोलापूर शहरातील रंगभवन चौकात फर्निचरच्या दुकानांना भीषण आग लागली होती. तब्बल 15 अधिक दुकानं या आगीच्या भक्षस्थानी पडली असून या आगीत लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालंय. आगीची ही भयानक दृश्य आपण पाहतोय. आज पहाटेची ही घटना आहे. तब्बल 15 अधिक फर्निचरच्या दुकानांना अशा पद्धतीनं आग लागल्याचं आपण पाहतोय. तर अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती सध्या मिळत आहे. मात्र आग इतकी भयानक होती की लाखो रुपयांचं यामध्ये नुकसान झालंय. 15 दुकानांहून अधिक दुकानं देखील या आगीमध्ये जळून खाक झाल्याची माहिती मिळतीय. सोलापूरमधली आगीची ही दृश्य पाहतोय. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना. आग लागल्याचं कारण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अगदी रहदारीच्या परिसरातल्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या दुकानांना अशा पद्धतीनं आग लागली असं आपण बघायला मिळते. सोलापुरातली आज पहाटेची ही घटना आहे. तर आग लागल्याचं लक्षात येताच एकूणच त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलवल्याची देखील माहिती मिळते. सागर सुरवस यांचे सोलापूरचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. सागर, खरं तर रहदारीचा परिसर आहे, रस्त्याच्या शेजारीच ही दुकान आहे, त्यामुळे निश्चितच थोडंसं गर्दीचं ठिकाण. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाकडून कोणते प्रयत्न करण्यात आले? मोठी आग आहे, 15 अधिक दुकानांना ही आग लागली होती, त्यामुळे कोणाच्या जीवितला धोका झालाय का? या ठिकाणी अद्याप तरी माहिती अशी मिळते की अद्याप कोणत्याही कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे. मात्र आर्थिक नुकसान जे आहे ते मोठं झालेलं आहे. शेजारच्या घरांना देखील त्याच्या झाडा लागलेल्या आहेत, त्यामुळं सध्या तेथील नागरिकांना देखील हलवण्यात आलेलं आहे आणि अग्निशमन दलाकडून ही पूर्ण आग विझवण्यात आलेली आहे. आणि आगीचं नक्की कारण काय आहे याची माहिती जी आहे किंवा याचा तपास जे आहे ते इथले अधिकारी घेत आहेत. मात्र एकंदरीतच जो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जो चौक रंगभवन चौक जो डेव्हलप करण्यात आला होता त्या चौकातच ही आग लागलेली आहे. त्यामुळे मात्र ही आग पहाटेच्या सुमारास लागल्यामुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण झालेला नव्हता आणि एकंदरीतच आताची जी परिस्थिती आहे ती नियंत्रणामध्ये आहे. मात्र पूर्ण दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत. त्यामुळे आगीच्या वक्षस्थानी अद्याप कोणीही सापडलेलं अद्याप तरी माहिती येत नाही. सागर, खरं तर आता परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत जे काम ज्या ठिकाणी करण्यात आलं आहे त्याच ठिकाणी अशा पद्धतीची आग लागणं निश्चितच ही गंभीर बाब म्हणावी लागणार आहे. धन्यवाद सागर या माहितीसाठी. आणि आता आणखीन एक महत्वाची बातमी या क्षणाची, ती म्हणजे पंचवटी एक्सप्रेस संदर्भात या क्षणाची एक महत्वाची बातमी आपल्या हाती येत आहे. स्वतंत्र बोगीच्या मागणीसाठी पंचवटी एक्सप्रेसमध्ये महिला प्रवासी आक्रमक झाल्याचं कळतंय. तर काही काळ या ठिकाणी पंचवटी एक्सप्रेस रोखल्याची देखील माहिती मिळते. नाशिक ते मुंबई या ट्रेननं अनेक चाकरमानी मुंबईला प्रवास करतच असतात, मात्र बसण्यासाठी जागा मिळत नसल्यानं महिला प्रवासी ज्या आहेत त्या आक्रमक होऊन त्यांनी काही काळासाठी या ठिकाणी पंचवटी एक्सप्रेस रोखल्याची देखील माहिती मिळते. स्वतंत्र बोगी असावी अशी या महिला प्रवाशांची मागणी आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासन आता या महिलांच्या मागणीची कशी दखल घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि आणखीन एक महत्वाची बातमी आहे वाघाच्या हल्ल्याची. वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झालाय. एक धक्कादायक बातमी या क्षणाची आपण पाहतोय. चंद्रपुरातली ही बातमी आहे. सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी इथली ही घटना आहे. तुलसीराम पेंदाम असं या मृत गुराख्याचं नाव आहे. काल संध्याकाळची ही घटना. गेल्या 8 दिवसांमध्ये सिंदेवाही तालुक्यात जंगली श्वापदांच्या हल्ल्यात हा तिसरा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तर हैदर शेख आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशील देत आहेत. हैदर, निश्चितच धक्कादायक बाब, तिसरी घटना आहे अशा पद्धतीनं हल्ल्यात खरं तर मृत्यू पावण्याची आणि वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झालाय. खरं तर त्यामुळे निश्चितच वातावरणामध्ये दहशत पसरलेली असणार आहे. काय तपशील या क्षणी मिळतो आपल्याकडे? ही सध्या आठवड्यातील तिसरी घटना असून गंभीर रोष आहे त्या गावात आणि दहशतीचं वातावरण पुन्हा आहे आणि सध्या त्या मृतदेह न उचलण्याची मागणी सध्या केली जात आहे. वन विभाग आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत, पण हा प्रयत्न कुठपर्यंत यशस्वी ठरतो हे दिसत नाहीये. सध्या बिबट आणि वाघाच्या हल्ल्यात पुन्हा वाढ होत चाललेली आहे. सध्या आता वन विभाग याच्यावर काय करतं, उपाययोजना, याच्यावर सध्याचं लक्ष आहे. अगदी, त्यामुळे एकूणच 3 नागरिकांचा जीव जाणं ही निश्चितच गंभीर बाब, त्यामुळे वन विभागानं याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. हैदर, धन्यवाद या माहितीसाठी. आणि राजस्थानमधून एक धक्कादायक बातमी. राजस्थानच्या पालीमध्ये तब्बल 200 गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोटाची ही दृश्य आपण पाहतोय. पहाटे 5:45 ही दृश्य आहे. तर ट्रकच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झालं, ज्यामुळे ट्रकला भीषण आग लागली आणि एक एक करून ट्रकमधील सर्व सिलेंडर फुटू लागले आणि आगीनं उग्र रूप धारण केल्याचं या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळू शकतं.
राजस्थानच्या पालीमधली ही घटना, 200 गॅस सिलेंडरच्या पद्धतीनं एक एक करून स्फोट झाला. पाऊस 6 ही दृश्य, ट्रकच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झालं, ज्यामुळे ट्रकला आग लागली आणि ट्रकमधील सिलेंडर फुटू लागले. आणि बातमीनंतर आता लोकमत स्पेशल यांच्या खास बुलेटिनमध्ये स्पेशल रिपोर्ट आहे राजकीय वर्तुळातून. चंद्रकांत खैरेंचा झालेला पराभव हा माझा पराभव असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनेचा मराठवाड्यातला बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातला पराभव पक्षाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव शिवसेना विसरू शकलेली नाहीये. चंद्रकांत खैरे सलग 4 वेळेला खासदारकीची निवडणूक जिंकले होते, मात्र 5व्या वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चंद्रकांत खैरे निवडणूक जिंकले असते तर केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. 1995 ते 1999 या काळामध्ये चंद्रकांत खैरे मंत्रीही होते. इतका अनुभवी नेता पराभूत झाला. वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढून MIM चे इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंना आसमान दाखवलं. मात्र काही झालं तरी औरंगाबादची साथ सोडणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. दुर्दैव आपले चंद्रकांतजी पडले, पण चंद्रकांतजी हा पराभव केवळ तुमचा नाही, हा पराभव माझा सुद्धा आहे. मी संभाजीनगर सोडणार नाही, सुटी देणार नाही, पुन्हा त्या संभाजीनगरची भगवा लावणार म्हणजे लावणार. चंद्रकांत खैरे हे 1990 पासून सातत्यानं प्रत्येक निवडणुकीत जिंकत आलेले आहेत. औरंगाबाद जिल्हा शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात चंद्रकांत खैरे पराभवावर बोलताना भावनिक झाले. मी पडण्याच्या आधी मी का नाही मेलो, मी हे दुःख मी नाही पाहू शकत. मी जर आधी मेलो असत तर बरं झालं ना, माझा हार्ट अटॅक झाला असता बरं झालं असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादचं महत्व जाणतात, कारण औरंगाबादवर ज्या पक्षाचं वर्चस्व असतं त्या पक्षाची मराठवाड्यावर हुकूमत असते, याचा अनुभव शिवसेनेला आहे. 1988 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात शिवसेना पसरली. औरंगाबादमधील महापालिका अजूनही शिवसेनेच्याच ताब्यात आहे. तर 1989 पासून फक्त 1998 अपवाद वगळता शिवसेनेचाच खासदार जिल्ह्यानं पाहिलाय. शिवसेनेला मराठवाड्यानं जास्तीत जास्त खासदार आमदार दिलेत. परिणामी औरंगाबादचा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेनं आत्तापासूनच प्रयत्न सुरू केलेत. सिद्धार्थ गोदाम, News18 लोकमत, जालना. ब्रेकनंतर लोकमत स्पेशल यांच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी शरद पवारांनी केलेल्या एका धक्कादायक दाव्याची. भारतानं पाकिस्तानात नाही तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली होती असा आरोप शरद पवारांनी केलाय. सामान्य नागरिकांना नियंत्रण रेषा आणि तिथल्या स्थितीविषयी माहिती नसल्याचं देखील शरद पवार म्हणाले. बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पाकिस्तानात घुसून मारलं नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करण्यात आला असा आरोप शरद पवारांनी केलाय. फेसबुक लाईव्ह मध्ये शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. जे काही झाले हल्ले ते काही पाकिस्तानमध्ये झाले नव्हते, काश्मीरमध्ये झाले होते. काश्मीर हा भारताचा भाग होता आणि त्यामुळे भारताच्या भागामध्येच काही त्यावर आवाज घालण्याच्यासाठी पावलं टाकली, याचा अर्थ पाकिस्तानमध्ये घरात घुसून काही केलेलं नव्हतं. पण लोकांना फारशी वाद काय दिसली ती एक सीमा आणि सीमेची परिस्थिती माहीत नसल्याचा गैरफायदा घेतला गेला आणि देशात एक अशा प्रकारची भूमिका प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला होता. आता लोकसभेचे निकाल लागून गेले, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. इतक्या सर्व घडामोडी घडल्यानंतर शरद पवारांनी बालाकोट हल्ल्यात वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय. एकंदरीतच ही शरद पवारांची राजकीय खेळी तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत.
ब्रेकनंतर लोकमत स्पेशल यांच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे जान्हवीच्या घवघवीत यशाची. 10वीच्या परीक्षेत शाळेत न जाता घरच्या घरी अभ्यास करून 84% मार्क मिळवणाऱ्या पुण्याच्या जान्हवी देशपांडेच्या यशाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. बघूयात जान्हवीच्या पालकांनी स्वीकारलेल्या होमस्कूल संकल्पनेचा हा स्पेशल रिपोर्ट. मूळची कोल्हापूरची असलेली जान्हवी होमस्कूलमध्ये म्हणजेच घरीच शिकून अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. शाळेत शिकण्याची संकल्पना सर्वसामान्य असताना जान्हवीच्या कुटुंबियांनी होमस्कूलला प्राधान्य दिलंय. खरं सांगायचं तर शिक्षक नाही असं म्हणता येणार नाही, कारण माझे आई बाबा असतील, माझी आजी असेल किंवा माझ्या आई बाबांच्या फ्रेंड सर्कलमधले खूप काका मावशी असतील, हे सगळेच त्या त्या वेळेला शिक्षकाच्या रूपात माझ्यासमोर आले. त्यामुळे शिक्षक म्हणजे फिजिकली आता हे शिक्षक असे नव्हते, पण ॲक्च्युली ते होतेच आजूबाजूला. एकलव्य तर एवढी सुंदर धनुर्विद्या फक्त एका पुतळ्याकडे बघून शिकला आणि त्या मनाने मला तर खूप कम्फर्ट्स होते. माझ्याकडे इंटरनेट होतं, मला काही सापडलं नाही की मी आणि डॅडू बसून नीट रिसर्च करायचो त्याच्यावर नक्की का आहे असं. आपण आपल्या मुलीला चुकीच्या कुठल्या तरी चक्रात लोटतोय का की केवळ ऑलराऊंडर व्हायला पाहिजे, कराटे यायला पाहिजे, पोहायला यायला पाहिजे, काही आवश्यकता नाही आहे म्हणून आम्ही एक वर्ष प्रयोग म्हणून तिला घरी ठेवून घेतलं. डेफिनेटली सुरुवातीला सुद्धा याला होमस्कूलिंग हे गोंडस नाव आम्हाला खूप नंतर कळलं. आम्ही असं ठरवत होतो की घरी बसून परीक्षा द्यायची आणि समाजाचं व्यवहाराचं ज्ञान, आज माणुसकीने वागता येणं, बोलता येणं, ह्या सगळ्या गोष्टी. मी शाळेला डिनायच करत नाही, याचं कारण असं आहे की मी स्वतः माझ्या शाळेचा फार अभिमान बाळगते. 1970 दशकापासून अमेरिकेत होमस्कूल ही संकल्पना राबवली जाते. आपल्याकडे ही संकल्पना आता स्वीकारली जाऊ लागली. मात्र शिक्षक आणि शिक्षण तज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली. आजच्या शिक्षण संस्थेला चॅलेंज म्हणून ही संकल्पना फार पुढे येईल असं वाटत नाही. ज्या पालकांना शक्य आहे ते होमस्कूलिंग करू शकतात, पण सर्वसाधारण जे पालक आहेत त्यांच्यासाठी ही संकल्पना म्हणजे फारशी उपयुक्त आहे असं मला वाटते. बदलत्या काळात प्रत्येक क्षेत्रात नवनवे बदल होत आहेत, त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. या बदलांना शाळा आणि विद्यार्थी कसे सामोरे जातात यावर होमस्कूल संकल्पनेचं भवितव्य अवलंबून आहे. कोल्हापूरहून संदीप राजगोळकर सह गोविंद वाकडे, News18 लोकमत, पुणे. आणि यानंतर आता बातमी आहे एका मंत्री महोदयांच्या धक्कादायक विधानाची. लहान मुलीवर बलात्कार झाला तर तो बलात्कार, मात्र विवाहित महिलेवर जर बलात्कार झाला तर तो वेगळा प्रकार असू शकतो असं धक्कादायक आणि आवाक करणारं विधान केलंय उत्तर प्रदेशातील भाजपचे मंत्री असणारे उपेंद्र तिवारी यांनी. एकीकडे अलीगडमध्ये 10,000 रुपयांच्या वादातून 3 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच त्याच उत्तर प्रदेशमधल्या हमीरपूरमध्ये एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे भाजपचे मंत्री अशा प्रकारे विधान करून आपल्या अकलेचे तारे तोडताना बघायला मिळत आहेत. रेप करने चार होता, अब जैसे अगर कोई नाबालिग लड़की है उसके साथ रेप करे तो उसको समझित मानेंगे, लेकिन कहीं कहीं पे ये भी सुनने को आता है कि कोई विवाहित महिला है उस उम्र 30 साल है, 30-35 साल के बाद भी वो आता है कि इनके साथ रेप हुआ. इस तरीके की तमाम ऐसी घटना होती है, जैसे तमाम चीजें देखने को मिलती है कि कोई बालिक है 7 साल 8 साल से प्रेम प्रपंच चल रहा, आज वो आता है कि 7 साल से हमारे साथ उतर, तो ये अहम सवाल होता है कि 7 साल पहले ही बात टूट जानी चाहिए. इस तरीके की तमाम विसंगति उसका अलग अलग निचार है. जहां भी इस तरह की घटना है स्वयं माननीय मुख्यमंत्री जी संज्ञान लेते हैं और एक्शन लेते हैं, हम लोग के संज्ञान में आता है और ये प्रशासन को भी निर्देश है कि जहां पर इस तरीके का मामला है कड़ाई पूर्वक निपटा. तेव्हा या मंत्री महोदयांच्या या धक्कादायक विधानाची कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. बघूयात पुढची बातमी. राहुल गांधींचा जन्म झाला तेव्हा ज्या नर्स त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्या नर्सला काल राहुल गांधी भेटले. वायनाडमध्ये त्यांची ही भेट झाली आहे. राजम्मा राजप्पन असं त्यांचं नाव आहे. यावेळी राहुल गांधींच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता. राजम्मा देखील भलत्याच खुश होत्या. यावेळी राहुल गांधींनी त्यांना मिठी मारली आणि आपला आनंद व्यक्त केला.